नमस्कार मित्रांनो, मी रोहित डोळस, स्वागत आहे एका लाईव्ह ट्रेडच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो बघा, मार्केट आता खाली पडतंय। ओके, आता ह्या लोच्या खाली सपोज क्लोज झालं तर अजून खाली जाईल मित्रांनो, आणि इथे आता चौथ्यांदा आलेला आहे। खरं तर सपोर्टला बघा, आपण कॅन्डल रिव्हर्स होते सारखी। मी एक ट्रेड घेतला होता आणि त्याच्यामध्ये स्टॉप लॉस हिट झाला आणि एक लॉस झालेला आहे 450 आसपास। बघा लिमिट्समध्ये मी आहे, रिफ्रेश करतो। सो सध्याचा लॉस आहे 450 रुपयाचा, 460 रुपयाचा। तो कसा झाला बघा, मार्केट इथे आलं। एकतर आज बंगाल इलेक्शन हरल्यामुळे गॅप डाऊन झाला मार्केटचा, त्याच्यानंतर रिकव्हरी, खाली चांगली बाईंग आली, रिकव्हरी झाली थोडी बऱ्यापैकी। परत इथे एकदा सपोर्ट पहिल्यांदा, परत दुसऱ्यांदा, परत इथे तिसऱ्यांदा जेव्हा खाली येत होतं मार्केट, तेव्हा मी एक कॉल सेल केलेला, पण मार्केट परत रिव्हर्सवरती निघून गेला। तेव्हा माझा स्टॉप लॉस हिट झाला, अगदी जवळचा स्टॉप लॉस होता, त्यामुळे काही मोठा लॉस झाला नाही। आणि आता परत मार्केट इथे ऑलमोस्ट थर्ड टाईम येते, फोर्थ टाईम येते, पण ते त्याला कट करत नाही। बघा, ही जी रेंज आहे, या रेंजला ब्रेकआउट करून मार्केट बाहेर पडलं पाहिजे, या कोशातून मार्केटला बाहेर पडायचं आहे। ओके, बघा मी तुम्हाला ड्रॉ करून इथे जस्ट दाखवलं, याच्यातून मार्केटला बाहेर पडायचं हे एक रेंज आहे। याच्यातून बाहेर पडलं खाली, याच्या या सपोर्टच्या आपण खाली जर मार्केट गेलं तर अजून खाली जाईल, अगदी इथपर्यंत येईल, 1400-1300 मार्केट आजच येईल। आणि सिमिलरली आता परत सपोज हा जो हाय लावलेला आहे, कितीचा हाय, हा हाय 601-601 वर सपोज मार्केट परत क्लोज होतं, मार्केट स्ट्रॉंग होईल आणि परत 1400-1700 जाईल आजच, असं पण होऊ शकतं। ॲटलीस्ट 670 जो हा रेजिस्टन्स आहे, किंवा 1400-1700 पण आजच जाईल, आपल्याला बघायला मिळू शकतं ते। सो वेट अँड वॉच करूया, जास्त काही इथे आपल्याला घाई करूया नको। आता ऑलरेडी आपला एक लॉस झालेला आहे, सो आपल्याला लॉस मोठा नाही करायचा, त्यापेक्षा थांबायचं, थांबून ट्रेड घ्यायचं। आपण काय करतो, आपला लॉस झाला ना, दुसरा ट्रेड आपण लगेच गेला जातो इमिडिएटली, त्यामुळे आपल्याला परत अजून एक लॉस होतो। थोडं थांबूया, बघू मार्केट काय करते, कसं करते, 10-15 मिनिट जाऊ दे आणि मग आपण ट्रेड घेऊ। तुम्हाला दाखवणार आहे मी जेव्हा आपण ट्रेड घेईल तेव्हा। ओके मित्रांनो, आता बघा, या कॅन्डलच्या क्लोजिंगला खूप महत्त्व आहे। ही कॅन्डल आहे ना सपोज या ब्ल्यू लाईनच्या वर क्लोज होते, आता बघा 47 सेकंद बाकी आहेत, तर आपल्याला परत इथपर्यंतचा मुवमेंट बघायला मिळू शकतो। ओके, सो आपण एक काम करूया, थोडीशी रिस्क आपण वाढूया, आपण 1400-1300 पुट आपण सेल करूया, हा जो आहे 44। ओके, हा आपण सेल करू आणि बघू काय होतं ते, पण क्लोज झाली पाहिजे याच्यावरती कॅन्डल। हा जो हाय आहे, हा हाय कितीचा आहे, 73.50 वर इथे जर क्लोज झाली तर तिथे आपण घेऊ शकतो ट्रेड। ओके, येस मित्रांनो, झालेली आहे, आपण प्रोसीड करून टाकूया। ओके, ओपन पोझिशन, बघा आता मी ट्रेड लावलेला आहे, बघूया आता काय होतं ते। लगेच मी स्टॉप लॉस याला लावणार नाही, त्याला लगेच स्टॉप लॉस लावला तर हिट होईल, थोडं थांबूया, कारण आता ॲज पर टेक्निकल अॅनालिसिस ट्रेड बरोबर आहे, परफेक्ट आहे। बघा, या हायच्या वरती क्लोज झालेला आहे, हे पॅटर्न पण व्यवस्थित आहे, डबल डब्ल्यू पॅटर्न आहे, आणि या रेंजमधून आता व्यवस्थित बाहेर पण पडला आहे, कॅन्डल सकट बाहेर पडले आणि क्लोजिंग पण दिलेली आहे रेंजच्या वरती। सो इथे खूप जास्त चान्स आहे मार्केट वर जाण्याचा, आणि जास्त व्हॅल्यूवाला प्रीमियम मी सेल केलेला आहे, बघा हा 43 रुपीजचा, त्यामुळे इथे लगेच स्टॉप लॉस मी लगेच जवळचा नाही लावणार, थोडा वेळ थांबतो, जर खाली जात असेल तर मी लावून टाकेन, पण इथे थोडीशी एक रेड कॅन्डल येऊ शकते इथपर्यंत आणि मग परत वर जाईल। सो वेट अँड वॉच करूया, आणि एकदा आपल्याला हा 40 आसपास आला की आपण याला स्टॉप लॉस लगेच लावून टाकू, आणि माझं लक्ष तोपर्यंत असणारच आहे, कारण स्क्रीनच्या समोरच असल्यामुळे आपल्याला स्टॉप लॉस आपण पटकन लावू शकतो। बघा मित्रांनो, हे 41 आलेलं आहे, याला आता आपण स्टॉप लॉस लावून टाकूया, 46 आणि 45 स्टॉप लॉस मी इथे लावतो। ओके, स्क्वेअर ऑफ प्रोसीड। ओके, बघा आता कॅन्डल वर चालले, थोडा स्टॉप लॉस आपण ह्याला पुढे सरकवूया, 45 हिट होईल लगेच, मॉडिफाय ह्याला आपण 48 आणि 47 करूया, 47 मॉडिफाय, प्रोसीड। ओके, ओपन पोझिशन्स, येस। सो स्टॉप लॉस थोडा पुढे घेतला मी, आता 47 स्टॉप लॉस आहे, राहू द्या तेवढाच, 42 ते आलेला आहे। बघा आता हे ब्रेकआउट करून मार्केट वर चाललं आहे, आपली पोझिशन आता रिफ्रेश करतो। बघा, ही 36 आले, पोझिशनवर प्रॉफिट 3000 ऑलरेडी झालेला आहे, ऑर्डर बुकमध्ये मी येतो आणि ह्याला आता मी मॉडिफाय करतो, 39 करतो आणि ह्याला आपण 38 करूया, म्हणजे आता इथून आपल्याला लॉस नको। ओके, येस, व्हेरी गुड, प्रोसीड। ओके, ओपन पोझिशन, बघा 35 आलेला आहे, स्टॉप लॉस मी लावलेला आहे ऑलरेडी, किती, येस आय थिंक 36 आणि ठीक आहे, आय थिंक हा स्टॉप लॉस इनफ आहे, ओपन पोझिशनमध्ये येऊया, बघू जर अजून वरती गेलं तर आपल्याला चांगला चान्स आहे, म्हणून जास्त मी जवळ घेत नाही आहे स्टॉप लॉस। ओके, रिफ्रेश करतो, 37 स्टॉप लॉस टाकलेला आहे मी, 38 स्टॉप लॉस आहे, याला 37 करतो मी स्टॉप लॉसला। ओके मित्रांनो, म्हणजे आपल्याला आता चांगला प्रॉफिट आलेला आहे, तर आपण तिला सोडूया नको, हिट झाला तर परत एक पोझिशन घेऊ आपण। ओके, ओपन पोझिशन, रिफ्रेश करतो, 35-60 आहे, 37 स्टॉप लॉस मी टाकलेला आहे, बघा इथे 37 स्टॉप लॉस दिसतोय, हिट जर झाला तर पुन्हा घेऊ पोझिशन, बघूया, कारण आता ट्रेंड तर व्यवस्थित भेटलेला आहे आपल्याला। ओके, कारण आपला एक लॉस झाला होता जसं तुम्हाला दाखवलं 450 तर तो आपला पहिले रिकवर तर ऑलमोस्ट झालेलाच आहे आता, आणि बघा आता मार्केट खाली येतं, इथे एक रेजिस्टन्स आहे ॲक्च्युली, हा इथे एकदा रेजिस्टन्स तो टेस्ट झालेला आहे, इथे पण एकदा टेस्ट झालेला आहे, तरीसुद्धा बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून मी जवळ घेतला स्टॉप लॉस, उगाच आता आलेला चांगला प्रॉफिट जायला नको,
परत खाली येऊन परत जर वर गेला किंवा सेकंड कॅन्डल ही क्लोज सपोज याच्यावरती क्लोज झाली, हा हाय बघा कितीचा याच्यावरती क्लोज झाली, तर आपण अजून एक पोझिशन घेऊ, रिफ्रेश करतो आता पोझिशन बघू उडाली असेल कदाचित, रिफ्रेश, येस पोझिशन उडाली, तुम्हाला मी म्हटलं होतं लिमिट्समध्ये येतो आणि 2500चा प्रॉफिट झाला बघा, राईट. आता आणखी एक पोझिशन आपण इकडे घेऊया, प्लेस ऑर्डर ऑप्शन, ओके पुट सेलच करतो मी परत एकदा ओके तुमच्या समोर. आणि आता जी पोझिशन आपण घेऊया ती आपण जास्त रिस्की पोझिशन नको घेऊया, आता आपण कमी रिस्की पोझिशन घेऊया, म्हणजे हा 22 रुपयावाला जो आहे हा आपण एक सेल करून टाकू इथे, ओके बघा प्रोसीड, ओपन पोझिशन लागलेली आहे पोझिशन, राईट. का आता मी कमीवाला सेल केला, कारण आपल्याला रिस्क नको आहे आता परत एकदा, आणि तिथे आपण जे केलं ते बरोबरच केलं, काय चुकीचं नाही केलं आहे बघा. आता याच्यावरती क्लोजिंग आली, सो आता आपण सेफ आहोत, आपल्याला माहित नव्हतं. आणि आता परत मार्केट वर चाललेला आहे बघा, हा 19 रुपयावर आलेला आहे, राईट. आता याला आपण एक स्टॉप लॉस टाकूया 450, आणि याला 23 आणि एक 22चा स्टॉप लॉस इथे टाकतो मी, प्रोसीड ओके. बघू आता हे किती खाली जात आहे, याला आपण बघा किती छान गेलं मार्केटवरती, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. आता मी रिस्क, मी पोझिशन कशी मॅनेज केली ते बघितलं तुम्ही, मी त्याला कंटिन्यू नाही केलं कारण त्याच्यामध्ये रिस्क होती त्या पोझिशनमध्ये, जर थोडा जरी खाली आली असते तर सगळा स्टॉप लॉस आपला लांब ठेवला असता तर लगेच सगळा प्रॉफिट गेला असता. सो तिथे मी प्रॉफिट पहिले ब्लॉक केला आणि ब्लॉक केला प्रॉफिट, आणि नंतर मग मी छोट्या लेवलची पोझिशन घेतली म्हणजे 20 रुपयाची, मोठी पोझिशन होती ती 40 रुपयाचा तो प्रीमियम होता. आणि आता कसा याला आपण होल्ड करू शकतो, याला आपल्याला जास्त घाबरायची गरज नाही बघा, हा 18वर आलेला आहे, याला आपण होल्ड करू शकतो, याचा आपण स्टॉप लॉस थोडासा पुढे सरकवूया. ऑप्शनमध्ये येतो आता मी ओके, आणि वन सेकंड, हे स्लो चाललं आहे मित्रांनो आज जाम, याला आपण 20 आणि ह्याला आपण आता 19, सॉरी ह्याला 20 आणि ह्याला 21 करूया आपण, म्हणजे आता इथून आपल्याला लॉस नाही होणार ओके. आता ह्याला होल्ड करू आपण आणि हा स्टॉप लॉस हिट झाला तर चालेल. तर तुम्ही मित्रांनो मी ही छोट्या लेवलची ट्रेडिंग करून दाखवतो ते रिझन समजा, कारण सगळ्यांना मोठ्या लेवलची ट्रेडिंग लगेच जमणार नाही, सुरुवात ट्रेडिंगची अशीच करायची असते, सुरुवात ही अशीच करायची असते ट्रेडिंगची, लगेच सव्वाच्या सव्वा मोठ्या पोझिशन लोक घेतात. बघा मी किती छोट्या पोझिशन घेऊन तुम्हाला शिकवतोय, दाखवतोय की कसं करायचं काय करायचं, घाई गडबड नका करू. बघा आता मी इथे 20 रुपयाचा स्टॉप लॉस लावलेला आहे 21:36, मला इथे 500 रुपये मिळणारच आहे, 500 रुपये मिळणारच आहे, आता लॉस नाही होणार माझा. आता बघा हा 20 रुपयाचा स्टॉप लॉस हिट झाला तर काय प्रॉब्लेम आहे का, बघा 900 रुपये तर ऑलरेडी आलेले आहेत ओके. आणि आता मी इथे आराम करू शकतो, थांबू शकतो, काय प्रॉब्लेम नाही, मला ऑलरेडी 2500चा प्रॉफिट झाला आणि आता मी लॉस पण 500चा रिकवर केला आणि आता या पोझिशनमध्ये पण मी प्रॉफिटमध्ये आहे. आता मी 19ला, मी 19:50ला बुक करू शकतो, पण कशाला, आता ह्याला जाऊ द्या ना, बघू किती वर जातो हा, नाहीतर आपल्याला 500 रुपये तर मिळणारच आहे जे आपण सेफ केलेत. रिफ्रेश करतो बघा, 19:30 आपला 20 रुपयाचा स्टॉप लॉस आहे, ऑर्डर बुकमध्ये येऊन तुम्हाला दाखवतो बघा, 20 रुपयाचा स्टॉप लॉस आहे ओके. तो हिट झाला तर झाला, काय फरक पडणार आहे, आणि सॅम्पल ट्रेड आहे. लॉजिक समजा मित्रांनो, तुम्हाला मी शिकवायचा प्रयत्न फक्त करतो, आणि अर्थातच सगळं काय मला इथे नाही शिकवत आहे, त्यापेक्षा तुम्ही माझी बॅच जॉईन करा जी आता 5 तारखेला चालू होते, काही सीट्स बाकी आहेत, तर तुम्ही जरूर या, एकदम सोपं आहे बघा, वर चाललं आहे मार्केट. आता रिफ्रेश करतो, हा 15-16वर मे बी येऊ शकतो, आता 18वर आलेला आहे ओके. राहू द्या स्टॉप लॉस आपण नको सरकवूया, स्टॉप लॉस तिथेच राहू दे, नाही तर आपण एक काम करू, फक्त 50 पॉईंटनी स्टॉप लॉस पुढे घेऊया, 50 पॉईंटने, म्हणजे हे जे आहे 20 जे आहे त्याला आपण 19.50 करूया मॉडिफाय ओके प्रोसीड. आता हा हिट झाला तर झाला, ठीक आहे मित्रांनो, ट्रेड संपलेला आहे ऑलरेडी, आपण चांगला प्रॉफिट केलेला आहे आजच्या दिवसाचा. आता याला 19.50 मी केलेला आहे, आता हा 18वर आला आहे, ऑलरेडी इथे प्रॉफिट आहे बघा 1400 रुपयाचा, राईट. 17वर आला बघा, वाव. आता याला आपण 19:50ला आपण याला 19 करून टाकू, राईट. आता याला 19 करूया आपण, येस 19 केलं मॉडिफाय, प्रोसीड ओके, येस ओपन पोझिशन 17वर आलेला आहे ओके. आता इथे आपल्याला काय भीती नाही, इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं, आता रेजिस्टन्स कुठे आहे इथे आहे, सो इथपर्यंत मार्केट येऊ शकतं, आणि इथून जरी खाली आला तरी काय प्रॉब्लेम नाही, आपला स्टॉप लॉस घेऊन जाईल, जाऊ द्या ओके. मी 19चा स्टॉप लॉस ठेवलेला आहे, आता 17:95 झाले, 18:50चा विचार करत होतो, पण ठीक आहे, बेनिफिट ऑफ डाऊट दिला मी एक. आणि इथे रेझिस्टन्स आहे बघा 650चा, सो मे बी रेड कॅन्डल येऊ शकते बघा, आली बघा 18:55 आला, आता स्टॉप लॉस हिट होईल आपला ओके, मोस्ट प्रॉब्ली स्टॉप लॉस हिट होईल. रिफ्रेश करतो, नाही झाला हिट विच इज गुड, म्हणून मी थोडासा लांब ठेवला, कारण एक बेनिफिट ऑफ डाऊट दिलेला आहे मी तरीसुद्धा, कारण बघा या चांगल्या रेंज नंतर हा ब्रेकआउट झाला आहे, चांगल्या रेंजच्या कन्सॉलिडेशन नंतर जेव्हा असा ब्रेकआउट होतो तेव्हा तो व्यवस्थित सस्टेन होतो, जसं तुम्हाला दिसतंय इथे सस्टेन होतोय ब्रेकआउट. खाली आला का लगेच, कारण त्यांनी बघा इकडे 2-3 प्रयत्न केले आणि मग आता तो वरती गेला आहे ओके. सो त्याच्यामुळे तो जाणार आता व्यवस्थितवर. आणि ती मगाची पोझिशन होती ती थोडी रिस्की होती, कारण तो 40-50 रुपयाचा मी सेल केला होता आय थिंक, सो तिथे पटकन जो प्रॉफिट आला तो लॉक करणं गरजेचं होतं, नाही तर त्याचा स्टॉप लॉस लगेच हिट होतो जवळ असेल तर. येस आता रेड कॅन्डल येते, स्टॉप लॉस हिट होईल आता मित्रांनो बघूया. आता ही रेड कॅन्डल थोडी जरी वाढली तर आपला स्टॉप लॉस हिट होईल. रिफ्रेश करतो, येस स्टॉप लॉस उडाला, तुमच्यासमोर सगळं केलं, लिमिट्समध्ये येतो, 3600चा प्रॉफिट झाला मित्रांनो. किती वेळ लागला, ट्रेड मिळाल्यावर आपल्याला प्रॉफिट हा नेहमी होणारच आहे, फक्त ट्रेड व्यवस्थित मिळाला पाहिजे. सो ट्रेडिंग समजून घ्या मी कशी करतोय, आणि हे डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही जरूर माझ्या परवापासून जी बॅच चालू होते मेची त्याच्यात ॲडमिशन घ्या, किंवा ज्यांना डिस्काउंट हवा असेल ते जूनच्या बॅचमध्ये पण ॲडमिशन घेऊ शकतात मित्रांनो, तिथे अर्ली बर्ड डिस्काउंट आहे. आणि हा आजचा प्रॉफिट पुरेसा आहे मित्रांनो, सॅम्पल ट्रेड तुम्हाला करून दाखवला, आणि आय होप तुम्ही लगेच ॲडमिशन घ्याल आणि क्लासला याल मित्रांनो, म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला शिकता येईल. आणि हा प्रॉफिट काहीच नाही आहे, नथिंग आहे हा प्रॉफिट, खरं सांगतो मी तुम्हाला एवढ्या छोट्या छोट्या पोझिशन घेऊन शिकवतो, आणि हा नेकेड पोझिशन आहे आणि इंट्राडेच्या पोझिशन आहेत, पोझिशनल ऑप्शन ट्रेडिंगमध्ये याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट असतो.
पण त्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात. इंट्राडेमध्ये पण काही टेक्निक्स आहेत त्या तुम्हाला शिकाव्या लागतात, मग तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. ओके, सो जरूर या तुम्ही, आणि आता चुकवू नका तुमची ही झेप श्रीमंतीकडे. थँक्यू सो मच.